हाय गुड मॉर्निंग अंजलि आंटी. गुड मॉर्निंग टप्पू सोनू, तुम्ही दोघे इथे काय झालंय? अंजलि आंटी, आज तुमच्या घरी टप्पू सेना आणि लेडीज क्लबची जॉईंट मीटिंग बोलवली गेली आहे. एक मिनिट, टप्पू सेना आणि लेडीज क्लबची जॉईंट मीटिंग का बाबा, काय झालंय? आंटी आता सगळे येतच असतील, सगळे आल्यानंतर सांगतो ना मी तुम्हाला. हो ठीक आहे. काय शू? हा अचानक टप्पू सेना आणि लेडीज क्लबची जॉईंट मीटिंग का? सांगतो. तर जसं की तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की सोनूने नॅशनल असे कॉम्पिटिशन मध्ये अख्ख्या देशात टॉप केलाय. यस ऑफ कोर्स. आणि तुम्हाला हे सुद्धा माहितीये की सगळ्या देशातून ज्या कोणी स्टुडंट्स ने टॉप केलाय त्यांच्यासाठी एक वर्कशॉप होणार आहे आणि सोनू पण ते अटेंड करणार आहे. प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम हा आहे अंजली आंटी, वर्कशॉप दिल्ली मध्ये आहे आणि 30 दिवसांचे. ओ खुदा, 30 दिवस? हो, आणि भिडी अंकलची इच्छा नाहीये की सोनूने 30 दिवसांसाठी हे वर्कशॉप एकटीने अटेंड करावं. आणि भिडी अंकलने सोनूला नकार दिलाय. हो, तस भिडी भाऊंची काळजी मी समजू शकते. मुलीला अनोळखी शहरात 30 दिवसांसाठी एकटं पाठवणं हे जरा अवघड तर आहेच. हा, इवन आय अंडरस्टँड, भिडी भाऊ वरीड का असतील. मी त्यांच्या जागी असते ना तर मलाही इतकीच काळजी वाटली असती. हो, मला सुद्धा. हो, इट्स नॅचरल काळजी करायला. हे बघा, मी हे म्हणत नाहीये की भिडी अंकल चुकीचे आहेत. मला फक्त एवढंच म्हणायचं की हे वर्कशॉप सोनूसाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. हे वर्कशॉप सगळ्यात बेस्ट असणार आहे, शिवाय तिथे सगळ्या फॅसिलिटीज सुद्धा असणार आहेत. जर सोनूला तिथे जायला मिळालं तर सोनूसाठी हा एक पूर्ण नवीन एक्सपीरियन्स असेल ना? करेक्ट. आणि सोनूला दिल्ली जाण्याची परवानगी मिळवून देण्यासाठी भिडी अंकलची समजूत तुम्ही घालायची आहे. आम्ही? हो. ते कसं? सांगतो. ओके.